24 न्यूज वर आपला हार्दिक स्वागत. नमस्कार, मी उत्कर्षा बोरा. पाहुव्या त्याची ठळक बातमी. पुण्यात युवासेना पदाधिकाऱ्याची निर्गुण हत्या, घराजवळ मध्यरात्री थरारक हल्ला. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची निर्गुण हत्या करण्यात आली. दीपक मारटकर यांच्यावर 5 ते 6 जणांनी मध्यरात्री हल्ला केला होता. दीपक मारटकर हे शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे चिरंजीव होते. कोयता आणि चाकूने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दीपक मारटकर गंभीर जखमी झाले होते. गुरुवारी रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुण्यातील बुधवार पेठेतील गवळी आळी सारख्या शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विजय मारटकर हे शिवसेनेच्या तिकिटावर 2 वेळा बुधवार पेठ भागातून नगरसेवक पदी निवडून आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विजय मारटकरांचे अल्पशा आजाराने निधन झाले, त्यामुळे मारटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत राहा महा 24 न्यूज अहमदनगर.